नमस्कार बालमित्रांनो जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता दुसरी विषय गणित घटक वजाबाकी उपघटक गोष्टीतील वजाबाकी हा घटक शिकणार आहोत या घटकाची अधिनिष्पत्ती वैशालीने चोपन्न मणी आणले होते माळ करून झाल्यावर तिच्याकडे एकवीस मणी उरले तर माळेत किती मनी ओवले या उदाहरणात अगोदर आपण पाहूया की काय दिले आहे चोपन्न मणी आणले एकवीस मणी उरले आणि काय विचारलेले आहे किती मनी माळेत ओले यासाठी आपण या काय करणार आहोत वजाबाकी का करणार आहोत वजाबाकी वजाबाकीच का करायची तर चोपन्न मनी आणलेले आहेत आणि एकवीस उरलेत म्हणजे मनी कमी झालेत कमी होणे म्हणजे वजाबाकी करणे आता हे उदाहरण आपण सोडवूया पहा वैशालीने चोपन्न मनी आणलेत चोपन्न याचाच अर्थ पाच दशक व चार एकक माळ करून झाल्यावर तिच्याकडे एकवीस मणी उरले म्हणून आपण चोपन्नमधून एकवीस वजा करूया वजाबाकी करताना प्रथम एककाची वजाबाकी करायची आहे चार एककामधून एक एकक कमी केला राहिले तीन एकक नंतर दशकाची वजाबाकी करूया पाच दशकामधून दोन दशक कमी केले राहिले तीन दशक म्हणून माळेत मणीवले तेहतीस उदाहरण दुसरे सुधीरकडे सेहेचाळीस गोट्या होत्या त्यापैकी बारा गोट्या हरवल्या तर आता त्याच्याकडे किती गोट्या असतील या उदाहरणात काय दिले आहे एकूण गोट्या सेहेचाळीस त्यातील बारा गोट्या हरवल्या काय विचारले आहे शिल्लक गोट्या हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल वजाबाकी वजाबाकीच का करायची तर या उदाहरणात गोट्या हरवल्या आहेत हरवणे म्हणजेच कमी होणे आणि कमी होणे यासाठी वजाबाकी ही क्रिया करायची असते एकूण गोट्या शेहेचाळीस याचाच अर्थ चार दशक सहा एकक हरवल्या बारा गोट्या एक दशक दोन एकक आणि शिल्लक राहिल्या सहा एककामधून दोन एकक कमी केले राहिले चार एकक व चार दशकामधून एक दशक कमी केला राहिले तीन दशक म्हणून एकूण गोट्या शिल्लक राहिल्या चौतीस पुढील उदाहरण आपण काड्यांच्या व गठ्ठ्यांच्या साह्याने सोडवूया पंचेचाळीस वजा चोवीस या उदाहरणात बघा पाच एकक म्हणजे पाच काड्या त्यातून चार काड्या कमी केल्यानंतर राहिल्या एक काडी व चार दशकामधून दोन दशक कमी केल्यानंतर राहिले दोन दशक उत्तर आले एकवीस स्वाध्याय